कल्याण में शिवसेना शिंदे गुट के शहर प्रमुख रवि पाटिल के नेतृत्व में संजय राउत के पोस्टर पर जूते चप्पल बरसाए गए और थूक मारो आंदोलन किया गया। आइए लेते इस बारे में अधिक जानकारी रवि पाटिल से। हे या महाराष्ट्राला एक विकृत असं व्यक्तिमत्व आता दिसायला लागलेलं आहे, कारण रोज त्यांचे नवीन नवीन संभाषण ऐकून लोकांना कंटाळा आलेला आहे। सगळे राजकीय पक्षातील लोक त्यांना सांगतायत की सकाळचा भोंगा तुमचा बंद करा, आणि त्या भोंग्यातून ते रोज काहीतरी विकृत शब्द वापरून वेगवेगळ्या नेत्यांचा, महापुरुषांचा, इतर चांगल्या जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांचा अपमान करण्याचं काम त्यांच्या हातून घडत आहे। आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि संजय शिरसाट साहेब यांच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले, जे त्या दिवशी त्यांनी बोलताना त्यांनी थुकले, ही विकृती ह्या महाराष्ट्राला सहन न होणारी आहे। आणि अशा विकृत माणसाला जोडे मारो आंदोलन आमच्या कल्याण पश्चिम शिवसेना शहर शाखेच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि आत्ताच नाशिकमध्ये त्यांनी वक्तव्य केलं आहे की अजितदादांचं जे वक्तव्य होतं, मुतण्यापेक्षा थुकलेलं बरं, हे सुद्धा वक्तव्य त्यांनी आत्ता 10 मिनिटापूर्वी केलेलं आहे। तर हा माणूस काही सुधारण्याच्या मार्गावर नाही आहे। सत्ता गेल्यामुळे हे बावचळलेले आहेत आणि त्यांना लवकरात लवकर चांगली सायकॅट्रिकची ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे आणि ती त्यांना लवकर मिळावी, जेणेकरून जो पक्ष संपवण्याचं काम, मला तर असं वाटायला लागलं आहे की उद्धवजींचं जे संघटना म्हणून आहे ती संपवण्याचं कामाची सुपारी यांनी घेतली की काय, असं त्याच्यावरून वाटायला लागलेलं आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।